ए, वाले थाले, थाले, भर हे महाविकास आघाडीवाले येडे झालेत येडे झालेत त्यांना काही कळ ना बापाचा घडा भरलेला आहे तो आता कधी ना कधी लवडणार आहे संघटना या इतक्या भिकारचोट आहेत अरे बाप रे त्याला काही लिमिट नाही मग दोन हजार एकोणीस चा जाहीरनामा तुम्ही काय गांजा पिऊन केला होता का दारू पिऊन केला होता पवारांना जेव्हा वैचारिक दृष्टिकोनातून उत्तर देता येत नाही तेव्हा ते ठोकाठोकीची भाषा करतात कारण आतापर्यंत त्यांनी तेच उद्योग केलेले आहेत तीस तीस वर्ष काम केल्यानंतर सुद्धा त्या माणसाच्या हातामध्ये दहा हजार रुपये तर एस टी कर्मचाऱ्यानं काय करायचं चारशे चारशे किलोमीटर प्रवास करायचा इथं स्वर्गेटला आता जाऊन बघा आतमध्ये झोपायची सोय कशी आहे बघा त्या डासामध्ये मच्छर मध्ये घाणीमध्ये तिथले टॉयलेट जाऊन बघा तिथं हा आमचा ड्रायव्हर झोपतो तिथंच खातो शिळ्या भाकरी आजच्या भाकरी उद्या खातो आणि तरी सुद्धा यांना कधी वाटलं नाही की ह्याला पगार सरकारला मिळतो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला तेवढा पगार यांना द्यावा असं का नाही यांना वाटत काना यांना मनाला लाज वाटत नाही आणि मग दोन हजार वीसचं जे अधिवेशन तुमचं कोल्हापूरला झालं त्या अधिवेशनामध्ये कोण आलं होतं शरद पवार साहेब आणखी कोण होत अनिल परब साहेब दरवर्षी यांचं अधिवेशन होत आणि त्या अधिवेशनामध्ये शरद चंद्र पवार साहेबांचं भाषण असतं कि या महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळत ते मिळालं पाहिजे देणार म्हणत नाहीत मिळालं पाहिजे मग देणार कोण सत्तेमध्ये तुम्ही संघटना तुमची आणि कर्मचाऱ्याने खालन टाळ्या वाजवायच्या पवार साहेबांचा झिंदाबाद अनिल परब साहेब तुम्ही आगे बडो अनिल परब साहेबांचं पण भाषण होत तिथं की आम्ही आता अभ्यास करतोय आता दोन वर्ष झाली अभ्यास झाला नाही पवार साहेब म्हणले होते की आपण दोघी व्यासपीठावरती आहे मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची जबाबदारी घेतो अनिल परबानी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी घ्यावी आणि पंधरा दिवसामध्ये विलिनीकरण करावं असं कोण म्हटलं होत मग पवारांचे पंधरा दिवस अजून झाले नाहीत का दोन वर्ष झाली तरी पंधरा दिवस होत नाहीत का दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही लिहिता जर आमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली तर आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करू हे भाजपवाल्याला विचारून तुम्ही लिहिलं होतं आम्ही भाजपवाले माती भडकावतोय मग दोन हजार एकोणीस चा जाहीरनामा तुम्ही काय गांजा पिऊन केला होता का दारू पिऊन केला होता कुणी लिहिलं होतं त्यामध्ये म्हणजे तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांची मतं पाहिजेत एस टी कर्मचाऱ्याच्या घरातली मतं पाहिजेत एसटी कर्मचाऱ्याच्या सासरवाडीतली मत पाहिजे एसटी कर्मचाऱ्याच्या चा मेहुण्याचं मत पाहिजे एसटी कर्मचाऱ्याच्या चा मेहुणीचं मत पाहिजे एस टी कर्मचाऱ्याच्या साडवाचं मत पाहिजे म्हणून तुम्ही जाहीरनाम्यामध्ये लिहिता आणि जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांना द्यायची वेळ येते तेव्हा हात वर करता काल ते विदर्भामध्ये होते तिथं काय म्हणतायत अनिल पर अनिल देशमुखांच्या तासा तासाचा हिशोब भाजपला चुकता करावा लागणार अनिल देशमुख कोण आहे देव आहे कोण आहे अनिल देशमुख अरे ज्या अनिल देशमुखांनी या महाराष्ट्रामध्ये शंभर कोटी रुपये बारवाल्याकडून महिन्याला घ्यायचं फरमान सोडलं एका महिन्याला मुंबई मधल्या बारवाल्याकडून तुम्हाला शंभर कोटी मिळू शकतात आणि आमच्या एसटी कर्मचाऱ्याला दोन चारशे कोटी वाढतील वर्षाला ते तुम्हाला देता येत नाहीत तिथं तुमचं डोकं चालत नाही तिथं तुमची मती गुंग होते अरे ह्या एस टीतला भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार आहे ना एवढा भ्रष्टाचार दुसरी कुठं होत नाही तो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत आझाद मैदान सोडत नाही एक दिवस पण असा नाही की आम्ही तिथं मुक्कामी नाही काय तर आम्ही झोपतोय माझ्यावरती तिकडे केस घातली तीनशे सात ची दहा तारखेचं आंदोलन पुकारल्यावर माझ्याच गाडी उदगड टाकली आणि माझ्यावरच तीनशे सातची केस अरे म्हटलं घाला दुसरं तुम्ही काय करू शकता पवारांना जेव्हा वैचारिक दृष्टिकोनातून उत्तर देता येत नाही तेव्हा ते ठोकीची भाषा करतात कारण आतापर्यंत आणि आता त्यांचं घडा भरलेला आहे तो आता, आता कधी ना कधी लवडणार आहे तुम्ही चिंता करू नागटनाचा पदाधिकारी आहे त्याचं पोरग फॉरेनला शिकत आणि आमच्या पोराला महानगरपालिकेमध्ये जायला दप्तर मिळत नाही अरे माझ्या एस टी कर्मचाऱ्याच्या त्या आईला आणि त्या वडिलाला वाटत नाही माझा पोरगा डॉक्टर व्हावा माझा पोरगा इंजिनियर व्हावा माझ्या मुलीच्या लग्नाला स्थळ आल्यानंतर तिला चांगलं स्थळ मिळावं आणि तिच्या लग्नामध्ये तिची हौस भागवावी त्याला वाटत नाही माझी मुलगी सुद्धा शाळेला जाताना चांगल्या गाडीवरती जावी वाटत नाही त्याच्या बापाला त्याच्या आईला वाटत नाही अरे तो रात्र दिवस कष्ट करतोय हाडाची काढ करतोय आणि जेव्हा घराकडे येतो तेव्हा त्याला मनस्ताप होतो या लोकांनी जेवढ्या आत्महत्या केल्या पातळीच्या पोरांनी आत्महत्या केली का केली